नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? बरे हा ना? लंडन चिकोलीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं परत स्वागत आहे. आज ना आपण चिकन बनवूया, झटपट चिकन. तर या झटपट चिकनसाठी ना आपल्याला कांदा तलावचा आहे, ना मसाला वाटावचा आहे. बस थोडा कांदा कापावा ऑफकोर्स लागेल, टमॅटो वगैरे चॉप करावं लागतील, रफली चॉप केलं तरी पण चालेल. जिंजर गार्लिक पेस्ट लागेल याच्यान, ती तुम्ही रेडीमेड पण वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही, घरची असेल तरी पण चालेल. आणि थोडे आपले सुके मसाले, ते चला ये झटपट चिकन आता बनवायला आपल्याला काय काय लागेल ते बघूया. आता आपलं झटपट चिकन बनवायला ऑफकोर्स पहिला आपल्याला चिकन लागेल. हे चिकनचे मेनी थाय पीसेस झिलेले हान, छोटे छोटे म्हणजे नॉर्मल साईजचे कट करून झिलेन. यो एक टमॅटो हाय जो असा रफली मेनी चॉप केला, एक कांदा हाय तो पण रफली चॉप केला, एवढा काय बारीक नाही केलेला आहे. जसं मेनी बोललं जिंजर गार्लिक पेस्ट आहे, या थोड्या तुम्ही बघू शकता, या 4-5 मेनी हिरव्या मिरच्या झिलेल्या आहात, थोड्या लाल झालेल्या आहात त्या, कारण त्या पिकल्यान. भरपूरशी कोथमीर आहे, अय एक लसूण आहे जो मी अर्धा करून झिलला आहे, आणि अय तुम्ही बघू शकता थोडे सुके मसाले हान माखन, जे आपले नॉर्मल आहे, हल्दी, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, ते ये सगळं आपल्याला आता लागेल आपलं झटपट चिकन बनवायला. ते चला लवकर सुरुवात करू. आता आपलं झटपट चिकन बनवायला जसं मी दाखविलं हे सगळं लागावचं आहे. अय मी एक ही अशी कढाई झिलेली आहे, तुम्हाला काय पण सॉसपॅन पाहिजे तो झ्या. गॅस मी चालू केला आहे, एकदम मीडियम हीटवरच ठेवी. तर आता या कढाईमध्ये ना आपण तेल टाकूया. अराउंड 3 ते 4 चमचे मी तेल झिललं आहे, छोटे चमचे हानी आहे. याच तेलांना पटकन आता तेल गरम होवायची पण वाट नको बघूया. याच्यान कांदा टाकूया. आणि याच्यानच हे अद्रक लसूणचं पेस्ट आहे, अराउंड 2 चमचे एवढं मी घेतन. बस यो कांदा आपल्याला आणि ही जिंजर गार्लिकचं पेस्ट आहे, ये हलकं मे यान फिरवून घेतन. जसं मी बोललं काय आपल्याला गरज नाही आहे काय तलाव बिलावची, तुम्ही आता बघालच. एकदम हाय केला आता फ्लेम, डायरेक्ट मी याच्यान हे चिकन टाकीतन. हे चिकन याच्यान टाकिलं आहे. आता या चिकनमध्ये ना आपण एक अर्धा चमचापेक्षा जास्ती थोडस हल्दी टाकली मी. दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा जीरा पावडर, एक मोठा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. धना पावडर मोठा 1.5 चमचा घेऊया, थोडा जास्ती धना पावडर झिलला तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि ऑफकोर्स मी आता यान सॉल्ट टाकावची हान, चवीपुरती मीठ टाका. आणि हे सगळं आता मस्त या जिंजर गार्लिक आणि जो कांदा आहे, अद्रक लसूण आणि कांदा आणि हे सगळे सुके मसाले मी याच्यान ये मस्त मिक्स करून घ्या. हे तर असं सगळं मिक्स करून मस्त झालं आहे. याच्यांना थोडीशी ही कोथमीर आणि ज्या मी या हिरव्या मिरच्या बोलल्या ना त्या थोड्या लाल झाल्या त्या झिल्ल्या मी, त्या पण मी यान टाकीतन. आणि कोथमीर थोडीशी ठेवीतन, मंगशी मना वरशी घालावा ती होल. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही एकत्र घालू शकता. तर ही कोथमीर यान यासाठी घाली कारण कोथमीरचा याला लय मस्त फ्लेवर येईल. तुमकन जर जिंजर गार्लिक पेस्ट नाही आहे ना, ते आजकाल ड्राय जिंजर पावडर आणि
ड्राई गार्लिक पाउडर भेटते ते पण टाकू शकता। यो जो लसूण आहे मी हाफ करून ठेवले, एक मोठा लसूण तसा अर्धा करून ठेवला आहे। ये टोमॅटोज हान, ये असे वरती याचे लावीतन मस्त अस ये सगळे यान मेल्ट होती। आता ये सगळे टोमॅटोज यान ठेवले, आता ना ये हलवाचं नाही आहे, यान में ही छोटी वाटी है ना अशा एक आणि दोन दोन वाट्या पाणी घालतन, म्हणजे आपल्याला जसं मी नी बोललं थोडा रस्सा ठेवायचा आहे, कारण यो रस्सा ना तुम्ही ब्रेड किंवा कडक पाव नरम पाव जर तुम्हाला आवडते त्याशी तुम्ही एन्जॉय करू शकाल। तर या चिकनवर ना आपण ढाकण देऊया, याच्यावर मी ढाकण दिलं आहे आणि फ्लेम ना एकदम आता कमी करतन, एकदम लो मीडियम व ठेवीला आता यो कुक होल 15 ते 20 मिनटं। याला मी हलवाची नाही हान मदीन, ऑफकोर्स असं उघडूनशी खाली याला असं पण हल्लू हल्लू रोटेट करू। आता सध्या याला एकदम लो फ्लेम व मी सोडून देतन, ते 15 ते 20 मिनटाची मंगशी भेटूया। आता 20 मिनिट्स ऑलमोस्ट झालेन, आता ना आपण ये चिकन आहे ते मी चेक करतन कसं झालंय बघू शकता तुम्ही। जरा पण याला मी हलविलं नव्हतं, खाली मदीन मदीन थोडंसं टोप आपण चिकन आता शिजलंय का बघूया। ऑलमोस्ट चिकन पण शिजलंय, तुम्ही बघू शकता जशी लसूण मेनी मांडिलेली तशीच आहे। हे टोमॅटोचे पीसेस पण बघू शकता सगळे मस्त नरम झाले। हे आपलं चिकन आहे ना मस्त ऑलमोस्ट रेडी झालं आहे, थोडा याला एक शेक देतन मी म्हणजे थोडंसं हलवीतन, ही जी लसणाची मदींची स्टेम आहे ती काढून टाकीतन। आणि जी रेलेली कोथमीर आहे ना आता ही अजून याच्यावर मी टाकीतन, सगळीच फिनिश करून टाकीतन। आणि याला 10 मिनटं अजून असंच बारीक गॅसवर होवायला देऊया। आता बघूया ऑलमोस्ट 10 मिनिट्सपेक्षा जास्ती झालेन, हे सगळं चिकन शिजावा नियली 30-35 मिनिट्स लागले, म्हणजे पहिलाचे जे 20 मिनटं आणि मंगशी 10-15 मिनटं मी हे बघितलं नव्हतं। मस्त हे चिकन रेडी आहे, मी आता ना तुम्हाला ये सर्व करून दाखवीतन। ते बघा मस्त आपली झटपट चिकन रेडी आहे, ते ये तुम्ही ब्रेड कडक पाव नरम पाव राईस रोटी चपाती कनाशी पण ये एन्जॉय कराल, जरूर ट्राय करा तुमचे घरा। ते कशी वाटली झटपट चिकनची रेसिपी? जरी रेसिपी आवडली असेल ना ते फ्रेंड्स रिलेटिव्सच्या बरोबर जरूर शेअर करा, आणि हां तुम्ही एकदा जरूर ट्राय करा। मला माहिती आहे लई जणांना असं क्वेश्चन असेल की कांदा नाही फ्राय केला, जिंजर गार्लिक काय फ्राय नाही केलं, मसाले कंचे भुजिले नाही काय नाही डायरेक्ट सगळं टाकलं। हां तुम्ही पण असंच बनवा, खरंच बिलीव मी लय यमी बनेल, लय मस्त बनते। कवधं तरी कंटाला येते ना जेवण बनवायला आणि काहीतरी खावायचं असते मस्त असं, ते ही चिकन करी ट्राय करा। फुल कोंबडी घ्या, माखन आज थाई पीसेस होते म्हणून मी थाई पीसेस दिले, तुम्हाला पाहिजे ते ब्रेस्ट चिकन ब्रेस्ट फिलेट्स घ्या, बोनलेस घ्या विथ बोन घ्या, एनीथिंग लय मस्त बनते। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जसं मी हमेशा बोलते चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचं नाव हाय लंडन शिकोलीन। असेच मस्त मस्त व्हिडिओज रेसिपीज घेऊन परत भेटूया लंडन शिकोलीन या यूट्यूब चॅनलवर।
अर्थासाठी टेक केअर, स्टे सेफ आणि हॅपी कुकिंग.